नमस्कार, मी अमर हजारे। आज आपण पोहोचलोय तारकेश्वर या गडावरती। तारकेश्वर गडा जी महती संपूर्ण बीड जिल्ह्यात सोबतच पाथर्डी तालुक्यात आणि महाराष्ट्रालाच माहिती आहे। याच गडावरती आज जय हिंद सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड होत आहे आणि अशा या कार्यक्रमासाठी शिवाजीराव रखमाजी पालवे साहेब जे माजी सैनिक आहेत आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे संपूर्ण सहकारी या माजी सैनिकांच्या अनेकांच्या माध्यमातून हे जय हिंद सेवा फाउंडेशन चालू आहे। आणि या जय हिंद सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आज तारकेश्वर गडावरती खऱ्या अर्थाने मोहगणीची 500 झाडं आणि वटवृक्ष हे 100 वृक्ष देऊन या ठिकाणी त्याचं वृक्षारोपण होणार आहे। या वृक्षारोपणाचा सुंदरसा कार्यक्रम याच गडावर होणार आहे। या गडाचा एकूण जर आपण जर पाहिला संपूर्ण परिसर तर अतिशय सुंदर आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय की हा संपूर्ण परिसर हा मंदिराचा परिसर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये ही वृक्ष लागवड होणार आहे। याही जास्तीची झाडं या ठिकाणाहून लागली जाणार आहेत, त्यामुळे या गडावरती हिरवळ आणखी जास्तीची पाहायला मिळणार आहे। याच संपूर्ण कार्यक्रमाचा आपण एक आढावा घेतोय, पाहूया। तारकेश्वर गडावर मोहगणीसह वटवृक्षाची लागवड करत वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला गेला। पट्टीनगर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पुढाकाराने गडाला हिरवेगार करू असं शिवाजी पालवे यांनी म्हटलं आहे। त्यांच्याबरोबरच या कार्यक्रमासाठी अमर हजारे देखील उपस्थित होते। नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आष्टी व पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडावर मोहगणीसह वटवृक्षाची लागवड केली व वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी घेत गडावर येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी बाकडाची देखील सोय केली आहे। नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी निवृत्तीनंतर सेवा कार्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची स्थापना अहमदनगर इथे माजी सैनिक शिवाजीराव पालवे यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे। यातून माजी सैनिक कल्याणकारी योजना आणि त्यांच्याविषयीच्या प्रश्नावर फाउंडेशनच्या वतीने आवाज उठवण्यात येतो। सोबत शहीदांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे कार्यसुद्धा जय हिंद सेवा फाउंडेशनच्या वतीनं सुरू आहे। यासोबतच संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी कोलुबाईचे कोल्हार कोलुबाई गड मंदिरासमोरील महादेव टेकडीवर पिंडीच्या आकाराची 500 वटवृक्षाची लागवड करण्यात आली असून संस्थेच्या वतीने संपूर्ण संवर्धन करण्यात येत आहे। यामुळे डोंगर माथ्यावर हिरवळ फुलवण्याचे कार्य करत असताना वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी संस्था प्रयत्नशील राहून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती देखील करत आहे। काल तीर्थक्षेत्र तारकेश्वर गडावर जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं 500 मोहगणी व 100 वटवृक्षाची लागवड गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, प्रांताधिकारी देवदत्त कोकान, पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, सभापती विष्णुपंत अकोलकर, नवनाथ आव्हाड, पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ, निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे, कोल्हार गावचे सरपंच शिवाजी पालवे, सरपंच देवीदास दहीपळे, समाजसेवक फुंदे, युवा नेत्या सुषमा ढाकणे, बालाजी प्रतिष्ठानचे संतोष आव्हाड, स्नेह सावलीचे संचालक अमर हजारे, जमीरभाई बंडू पठाडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, शिवाजी गर्जे, अनिल ससे, शैलेंद्र पांढरे, सचिन दहीपळे, गणपती दहीपळे, दिनकर डमाळे, अजिनाथ पालवे, विष्णू गीते, दिनकर पालवे, पोपट पालवे, कारभारी तांदळे, सुभाष पालवे, अंबादास पालवे, रामकृष्ण काकडे, म्हातारदेव मुळे आदींच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी महंतांनी जय हिंदचे कौतुक देखील केलं आहे। सर्व स्तरावरील मान्यवरांनी या कार्यक्रमाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। यावेळी आमच्या महाराष्ट्र प्राईम न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलत असताना पालवे यांनी गडाची ओळख ऑक्सिजन सेंटर म्हणून बनवायची आहे, 200 वर्ष जगणारा वटवृक्ष आणि सर्वात जास्त प्राणवायू देणारे मोहगणी या गडाची ओळख होईल, यासोबतच गडाला जय हिंदच्या वतीनं भाविकांच्या सेवेत बसण्यासाठी बाकडे देखील देण्यात आली आहेत। आपल्यासोबत आहेत शिवाजीराव पालवे साहेब, ज्यांच्या माध्यमातून जय हिंद सेवा फाउंडेशनच्या वतीने आज तारकेश्वर गडावरती हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय। साहेब, या अगोदरही कुलबाई कोलार या ठिकाणी आपण इतकाच उत्तम असा वटवृक्षांचा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे, अतिशय सुंदर पिंडीच्या आकाराचे हे वृक्ष लावले, आज तोच वसा आणि वारसा किंवा तोच विचार तुम्ही तारकेश्वर गडावरती भिजवत आहात, रुजवत आहात, काय वाटतंय? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं त्या कोरोनाच्या महामारीमध्ये ऑक्सिजनची किंमत काय आहे, आज सर्व समाजाला ऑक्सिजनची किंमत समजलेली आहे आणि खरंच
आपण जर पाहिलं तर जीवनामध्ये जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपल्याला सध्या फुकट ऑक्सिजन या वृक्षांच्या माध्यमातून मिळतोय, परंतु त्याची आपल्याला किंमत कळत नाही. आणि आज वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि वृक्ष लागवडीचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून जैन सैनिक सेवा फाउंडेशन माजी सैनिकांच्या माध्यमातून एक संघटना तयार करून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबवत असताना वृक्षारोपणाचा उपक्रम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण राबवतो. गेल्या वर्षी आम्ही पाथर्डी तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोलोबाईगड कोलार या ठिकाणी महादेव मंदिरा परिसरामध्ये 500 वडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवान महादेवाची पिंड साकारलेली आहे. आणि वडाची झाडाचं आयुष्य जवळपास 200 वर्ष आयुष्य असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन दिला मिळतो, त्यामुळं गावाचं आरोग्य देखील भविष्यामध्ये त्याच्या माध्यमातून सुधारणार आहे. आणि ही जर झाडं लावली, आताच या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे गुरुवरी आदिनाथ महाराजांनी सांगितलं की झाड प्रत्येक माणसाला सावली देतो. आणि म्हणून आमचा सुद्धा हाच निश्चय आहे की आपण आज बघतोय की झाड मी लावलं तर त्या झाडाखाली कुठलीही व्यक्ती बसू शकते. झाड कुठल्याही व्यक्तीला सावली जशा पद्धतीने महाराजांनी सांगितलं सावली देतं, तशाच पद्धतीने माझी एक संकल्पना आहे की या जगामध्ये आपण वावरत असताना, आपण अनेक ऑफिसमध्ये काम करत असताना, समाजामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना ओळखीची व्यक्ती आल्यानंतर आपण त्या व्यक्तीचं काम लगेच करून देतो आणि अनोळखी व्यक्ती असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर माझं मत आहे की माणसाने जर झाडासारखं वागायचं शिकलं की जसं झाड प्रत्येकाला सावली देतं तसं माणसाने प्रत्येक माणसावर तेवढंच निस्वार्थी जर प्रेम केलं तर या जगामध्ये या भूमीमध्ये कुठलीही व्यक्ती दुःखी राहणार नाही, सर्व व्यक्ती आनंदात जगू शकतात. म्हणून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी झाड लावत असताना माणसाने झाडाप्रमाणे वागावं अशी संकल्पना आमच्या मनामध्ये आहे. आणि या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यातसुद्धा झाडं लावण्याचा जैन सैनिक सेवा फाउंडेशनचा मानस आहे. तारकेश्वरगडावर आमच्या तालुक्याचं आराध्य दैवत तारकेश्वरगड येथे अहमदनगर जिल्ह्याचं जय हिंद फाउंडेशन चे सर्वे सर्वा माझे मित्र शिवाजीराजे पालवे यांनी जे वृक्षारोपणचा कार्यक्रम या गडावर हाती घातला त्याकरता जय हिंद फाउंडेशन व शिवाजीराव पालवे यांना गेल्या 2-3 वर्षापासून ते समाज उपयोगी काम करत आहेत, त्यामुळं त्यांना या कार्यास माझ्या वतीने तालुका पंचायत समितीच्या वतीने व आमदार मोनिकाताई रादळ यांच्या वतीने पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. आणि येथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला आवाज द्यावा, जी मदत आमच्या वतीने करता येईल ती मदत आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करू एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने आज धाकटी पंढरी मानले जाणारे श्रीक्षेत्र तारकेश्वरगडावर भव्य दिव्य प्रमाणामध्ये वटवृक्ष आणि मोहगणेचे वृक्ष त्याचप्रमाणे इतर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमाने सामाजिक विविध अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्याचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी मेजर पालवे हे मोठे उत्साहाने काम करत असतात आणि त्यांच्या कामाला माझ्या मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून खूप खूप असं चांगलं कार्य घडावं, समाजोपयोगी कार्य घडावं आणि हे चांगलं काम करण्यासाठी त्यांना ऐश्वर्य आरोग्य आयुष्य प्राप्त व्हावं, त्यांना काम करण्याची मोठी संधी आहे. आणि ज्याला काम करण्याची इच्छा असते त्याला कुठेही संधी मिळत असते, ज्याला काम करण्याची इच्छा नाही त्याच्या समोर जरी कार्य असलं तरी त्याला दिसत नसतं ते. पण असे ते चक्षू आहेत, त्यांची त्यांना सर्व अवगत आहे आणि समाजाला काय कोणत्या वेळेस लागतं याची जाण त्यांना आहे. त्यामुळंच आज या ठिकाणी तारकेश्वरगडावर आपले माजी लेफ्टनंट कर्नल साहेब
सर्जीराव नागरगोजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. आपले पाथर्डे शेवगावचे प्रांत देवदत्त केकान साहेब, डॉक्टर साहेब दराडे, डॉक्टर साहेब आदी करून सर्व मोठमोठी मंडळी आली. आणि हे सर्व मोठमोठे माणसं एकत्र येणं फार अवघड असतं, पण ते एकत्र आणण्याचं कार्य आदरणीय आपले शिवाजीराव पालवे यांनी केलं. त्यांच्याकडे ती कुशलता आहे आणि अशीच कुशलता, असंच सामाजिकची समाजाची जाणीव त्यांना ही आहे. त्यांच्या मनामध्ये प्रेम राहिली. या कोरोनाच्या काळामध्ये बी त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. असंच कार्य होत राहो. आणि तारकेश्वरगडावर आज हे जे भव्य दिव्य असं वृक्षारोपण झालेलं आहे, वृक्षारोपण बी झालं आणि त्याचं परिपालन संवर्धन करण्याची हमी बी हे सर्वच माजी सैनिकांनी मेजर लोकांनी दिलेली आहे. आणि हे चांगलं कार्य बघून मलाही आणखीन उत्साह मिळाला, आनंद झाला, ताकद मिळते असं चांगलं कार्य करणारे माणसं व्यक्ती दिसल्यानंतर आणखीन आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळते. कसं काम करावं हे आम्हीसुद्धा त्यांच्याकडून शिकावं असं याच्यापेक्षा जास्त काय सांगण्यापेक्षा खूप चांगलं काम आहे. असंच काम त्यांचं चालत राहू ही परमेश्वराच्या चरणी, भगवान तारकेश्वराच्या चरणी आणि गुरुवर्य नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. हरिओम. जय हिंदच्या कार्याचे कौतुक करावे तितकं थोडंच आहे. कोरोना महामारीमध्ये प्राणवायूची किंमत लोकांना समजली आहे. शिवाजी पालवे यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे सुरू केलेले कार्य हे त्यांना महाराष्ट्रात वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. कोरोनामध्ये सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत जय हिंदने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. स्वतःची व इतरांची काळजी घेत समाजकार्य करायलाच हवे असं देवदत्त केकान यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्रातील नामवंत फाउंडेशन म्हणजे जय हिंद सेवा फाउंडेशन या सर्व सकल माजी सैनिकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या फाउंडेशनच्या वतीनं तारकेश्वर गडावरती आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. मोहगणीची 500 झाडं आणि 100 वटवृक्षाची झाडे देऊन त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं. येणाऱ्या काळामध्ये प्राणवायूचा तुटवडा कधीही होणार नाही हे निश्चितच. सोबतच आमच्यासारख्या छोट्या सामाजिक कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलावून त्यांनी स्नेहसावली फाउंडेशन रामनगर या ठिकाणी चालणाऱ्या वंचित उपेक्षित निराश्रित मुलांच्या या कार्याला 5,000 रुपयाचा चेक देऊन त्यांना या सामाजिक कार्याला एक बळ देण्याचंच या ठिकाणी काम घडलेलं आहे. त्याही माध्यमातून त्यांनी एक सुंदर उपक्रम लोकांना दिला आहे. आपल्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत.